माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टर फाडण्यात आलं. यामुळे राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू झाले. प्रश्न असा आहे की शरीरातून मनुस्मृती घालवण्याचा प्रयत्न आहे, मनातून मनुस्मृती केली आहे का, हा त्याच्यातला महत्वाचा भाग असं मी त्या ठिकाणी मानतो. मनातून जोपर्यंत मनुस्मृती जात नाही आणि मानवतावाद येत नाही तोपर्यंत आपण कृती करत असताना जे डोळसरित्याने केली पाहिजे तो डोळसपणा राहत नाही. आता तुम्ही मनुस्मृती फाडताय म्हणजे काय करताय? आता कोणाला तरी साध्या सुध्या माणसाला हे लक्षात आलं पाहिजे की मनुस्मृती फाडत असताना तिच्यावरती कोणाचा फोटोच नाही आहे त्या सगळ्याच्यावरती. किंवा मनुचा असणारे एकच पुत्र आहे आणि तोही राजस्थानच्या हायकोर्टासमोर आहे, पण तोही झाकलेला आहे अशी परिस्थिती आहे. तेव्हा या सगळ्या ह्याच्यामध्ये मनातून मनुस्मृती जाणं हे महत्त्वाचं आहे. आणि या कृतीचा अभ्यासाला निषेध करतो. आणि आव्हाडाने मी कितीही धर्मवादी आहे, निरपेक्षवादी आहे, मी कितीही लोकशाहीवादी आहे, अमुकवादी आहे, हे कितीही दिंडोरा पिटला तरी त्यांना आमचं सांगणं आहे की तुमच्या मनातून पहिल्यांदा मनुस्मृती काढून टाका. स्टंटबाजीच्या नादात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे आंदोलनामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडले ही फार मोठी चूक आहे. आव्हाडांनी स्टंटबाजी करताना इतकीही गोष्ट त्यांच्या ध्यानात येऊ नये की आपण पोस्टर फाडत असताना बाबासाहेबांचा फोटो फाडतो आहोत. ही चूक अक्षम्य आहे, याची गंभीर दखल देशाने सुद्धा घेतलेली आहे. या घटनेचा प्रथमतः मी निषेध व्यक्त करतो. आणि ज्या आव्हाडांनी परमपूज्य बाबासाहेबांच्या प्रतिमेला फाडून हा राष्ट्राचा अवमान केला त्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि जर आव्हाडांनी 24 तासाच्या आत माफी मागितली नाही किंवा महाडलाच बाबासाहेबांच्या बुटावर नाक घासून तिथं प्रायश्चित्त केलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. कारण हा अपमान कोण्या एका समाजाचा नाही तर हा अपमान देशाचा अपमान आहे, तो राष्ट्रद्रोह आहे. स्टंटबाजीच्या नादात राष्ट्रद्रोह करणाऱ्या आव्हाडांनी तात्काळ माफी मागावी, अन्यथा परिणामाला. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी माफी देखील मागितली, मात्र भाजपने संपूर्ण राज्यभर आंदोलन करत आव्हाडांविरोधात गुन्हे दाखल केले. आज मनुस्मृतीचा पाठ्यपुस्तकामध्ये समावेश होत असल्याचा निषेध म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून प्रेरणा घेऊन आणि 25 डिसेंबर 1927 त्यांनी स्वतः मनुस्मृतीचे दहन केलं होतं आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मनू हा विषमतेचा जन्मदाता आहे, चातुर्वर्ण्याचा जन्मदाता आहे, स्त्री द्वेषाचा जन्मदाता आहे. आणि अशा मनूचा शालेय पुस्तकामध्ये समावेश होणं हे आम्हाला मान्य नाही. मान्य नसेल आम्ही त्याच्याविरुद्ध आंदोलन करायचं ठरवलं आणि केलं. ते करत असताना अनावधानाने आमच्याकडनं मनुस्मृतीचं पोस्टर फाडतलं जात असताना त्यात बाबासाहेब आंबेडकरांचाही फोटो फाडलं गेल्याचं दिसतं आहे. ही आमची अक्षम्य चुकी आहे. त्यामुळे मी ह्या झालेल्या घटनेबद्दल कार्यकर्त्यांकडनं झालेल्या ह्यांच्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम नागरिकांची दीन होऊन नतमस्तक होऊन माफी मागतो, क्षमा मागतो. आणि हेही सांगतो की हे प्रकरण माझ्या हृदयाला इतकं लागलं नाही तर मी माझ्या आयुष्यात एकदा भूमिका घेतली की कधीही माफी मागितलेली नाही. ज्या अर्थी मी माफी मागतो आहे त्या अर्थी त्याच्यामध्ये मी मनापासून बोलतोय, कृपया महाराष्ट्रातल्या जनतेने मला माफ करा. जिंदाबाद. काका
यावर जितेंद्र आव्हाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली. भाजप हा माझा वैचारिक शत्रू, वैमनस्य जो वैचारिक, मी राजकारणात वैमनस्य मानत नाही. त्यांचा म्हणजे वैचारिक मतभेद आहेच, ते मनुस्मृतीवर आहेत, ते जात्यांधांमुळे आहेत, जातीपातीच्या राजकारणामुळे आहे, धर्माच्या राजकारणामुळे आहे. आणि त्यामुळे माझे साहेबांची जी भूमिका आहे पवारसाहेबांची, तीच माझी भूमिका आहे आणि आयुष्यभर तीच माझी भूमिका आहे. राहिली मनुस्मृतीची गोष्ट, तर मनुस्मृतीमध्ये शूद्रांचं निर्माण झाला. मनुस्मृतीमध्ये स्त्री ती कुठल्याही जाती वर्णाची असो, ती अत्यंत खालची आहे आणि तिला उपभोगाची वस्तू म्हणूनच वापरा असा म्हणणारा मनू हा मला मान्य नाही. मला आई आहे आणि माझ्या आईला असं म्हणणं मला मान्य नाही. मराठी साहित्यात म्हटलं आहे, एका क्षणाची पत्नी अनंत काळाची माता असते. त्या मातेबद्दल असं लिहिणं हे कुठल्या माणसाला मान्य आहे? यांना माझ्या आत्म चुरी झाली, त्याबद्दल मी जे काही बोलायचं ते बोललो. आंबेडकरी जनतेची, आंबेडकरी जनता म्हणजे आंबेडकरी जनता नाही, आंबेडकरांवर प्रेम करणारे समाजातल्या सर्व स्तरावरती माणसं, त्या सगळ्यांची माफी पण मागितली. कोश्यारीने माफी मागितली होती का जेव्हा ते महात्मा फुलेंबद्दल बोलले होते? चंद्रकांत पाटलांनी माफी मागितली होती का जेव्हा ते शिवाजी महाराजांबद्दल बोलले होते? ये 12 साल के बच्चे क्या करते होंगे, याचा अर्थ काय होतो? त्यांना कोण बोलायला गेलं नाही बीजेपीवाले की तुम्ही क्या बोल रहे ज्योतिबा फुले के बारे में? आम्ही काल गेल्यानंतर आम्हाला खरा इतिहास कळला की ज्या कुटुंबांनी यांना पाठिंबा दिला होता बाबासाहेब आंबेडकरांना, सनातन्यांनी त्यांच्या घरावरती 10 वर्ष बहिष्कार घातला होता. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा रायगडावरती गेले होते तेव्हा रायगडावरच्या सनातन्यांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. अनेक ऐतिहासिक पानं काल उलगडली गेली आणि त्याचे साक्षीदार आहेत तिथे. ज्यांच्या घरातनं हे सगळं झालं ते तिथे आहे. मनुस्मृती जाणार आहे ते जेव्हा बाहेर पडलं तेव्हा सगळ्यांना दम देण्यात आला की तुम्ही जागा देऊ नका सनातन्यांना. सनातन्यांनी दम दिला की तुम्ही जागा देऊ नका. फतेह खान देशमुख मुसोळीकर नावाचे होते, त्यांच्या घरी रात्री सुभानाना टिपणीस आणि भाई चित्रे जेव्हा गेले तेव्हा त्या माणसाने सांगितलं माझी जागा घ्या वापरा. त्याच्यानंतर सनातन्यांनी त्यांच्यावर जोर दिला की तुम्हाला तुम्ही जागा देऊ नका. ते म्हणाले मी मुसलमान आहे, मी त्याचा शब्द दिला काही जागा मागे देतात. सो तिथे मग आंदोलन अशा पार्श्व